15 मिनिट्स तुम्हाला तीन षटक मैदानावरती टाकायचे आहेत. चला मॅच सुरू करायची आहे, जास्त वेळ जातोय, प्लीज आता फास्ट खेळा. क्षेत्ररक्षण सेट आहे, चला मॅच ऑन आहे मित्रांनो, प्लीज मैदानाच्या बाहेर जा पटकन. आपण सोबत आपण स्पर्धा ऑनलाईन पाहता, जे टेनिस क्रिकेटला सामन्याची होती आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे गोलंदाज अमर ठाकूर. मॅचचा पहिला बॉल वेगवान तेज तर्रार चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली या मॅचची अमर ठाकूर कडनं, ज्या अपेक्षा नेहमीच असतात सोनारपाडाला. श्री गणेश मानगिवलीची सलामीची जोडी कुमार आणि त्याच्या सोबतीनं हेमंत. हेमंत एक अतिशय चांगला फलंदाज, बॉलच्या मेरिटनुसार खेळण्यासाठी त्याला ओळखलं जातं. सध्या कुमार स्ट्रायकर इनला बॅकफूटला गेले, जागा बनवली, लटकट खेळलं होतं, तिकडे झाली एक कॅच ड्रॉप, मिळालं जीवनदान आणि त्या सोबतीने एक धाव. ऑन दी मार्क टीम श्री गणेश मानगिवली. निलेश मराडे या संघाचा लीड आज टीम मध्ये नाही आहे, त्याच्याकडनं देखील आपण बसस्टॉप लग देऊयात. बदलापूरच्या क्रिकेटमधील एक लेजंड खेळाडू. बॉल आता यार बॉलिंग मार्कवर, सॉफ्ट हँड ने खेळलेत, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. श्रीधर त्या ठिकाणी चेंडू उचलून फेक केली जाईल, एक सिंगल कंप्लीट आहे. दोन्ही फलंदाज सिंगल्सनं आपलं अकाउंट या ठिकाणी ओपन करतात. चला खार्डीचे कॅप्टन टॉससाठी यायचं, टीम जहनुमा नेजेचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी या. खार्डीचे कॅप्टन इकडे उपस्थित होतात. फटका लाजवाब, क्लास, एक्स्ट्रा मार्वलस, फॅब्युलस शॉट होता. बॅकफूटला गेले, जागा बनवली आणि शॉट बनून या ठिकाणी आपण पाहता रन्स बनवतात. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता मैदानावरती फलंदाज कुमार, त्याच्या बॅटमनला हा चौकार. कवसला अगदी गुडलन स्पॉटवरती पडलेला बॉल खेळणं डिफिकल्ट असतं, या ठिकाणी हाय बॅकलिफ्टनं तो फटका सजवला. कुमार चांगली बॅटिंग करतोय सध्या. मानकिवली म्हणेल कुमार तू मार. रन्स स्कोरकार्डवरती चार ओव्हर, कमीत कमी सोनापाडा समोर या क्लायमेटला 42 ते 43 यायला हवं, कारण 5 ओव्हर 65 चेस केलं. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानसारख्या एक तगड्या टीमच्या बॉलिंग युनिट समोर डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, एक सिंगल पूर्ण केली जाईल, एका सिंगलनं स्कोर पुढे फ्लाय होतोय. मागच्या 5 बॉलमध्ये 3 सिंगल आहेत, 1 डॉट बॉल आहे, 1 चौकार आहे. धावफलकावरती धावा आहे 7. करण भोईर सध्या आमच्या सोबत आहेत ॲज अ स्कोरर, वॉकनसाठी ॲज अ बॉलर म्हणून सध्या करण अतिशय चांगली कामगिरी करतोय. जे जमला नाही ऋषी भोईरला, बॉल आता यार बॉलिंग मार्कवर. पिवन अंतिम बॉल, बॅकफूटला जाऊन ऑनसाईडला पूल करायचं होतं, प्रॉपर कनेक्ट नाही झाला, एक सिंगल पूर्ण. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर राहिलं त्या ठिकाणी आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावफलकावरती आहे बिनबाद 8 धावा, विदाऊट लॉस एक सुरुवात झाली आहे. ही चांगली गोष्ट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनानं. आज केतन मात्रेला कारकिर्दीतील अजून एक बाईक मिळाली, अभिनंदन केतन, महाराष्ट्राचा बाईक सम्राट. तब्बल 34 बाईक आज केतन मात्रेच्या नावावरती कंप्लीट झालं. ओव्हर नंबर 2 अनिकेतचा वापर करण्यात आला दुसऱ्या षटकामध्ये. पहिला पावर प्ले इकडे फिनिश झाला, आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चला फास्ट खेळा प्लीज,
फटका ऑन साइड ला खेचलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला डीप मिड विकेट ला बाउंड्री लाईन च्या बाहेर हा षटकार येतोय. 6 धावा. फलक आता वेगानं फ्लाय होईल. विकेट ज्यावेळी तुमच्या हातामध्ये असतील तेव्हा रन्स बनतील. विकेट टाकला होता सरळ बॉडी लाईन शरीरावरती जाऊन आदळला अंपायर स्टेशनच्या लेग बाईज. आज खरंच कौतुक व्हायला हवं ज्या अनुषंगानं कामगिरी केली आहे आजच्या दिवसामध्ये ॲज अ अंपायर. मनोज पवार, उत्तर शिव, सचिन कडू, रोहिंजन आणि आज 2 अंपायर्ससोबत आपण तब्बल 11 मॅचचा शेड्यूल कम्प्लीट करतो आहे. त्यामुळे या अंपायर्सला देखील विशेष कौतुकची थाप मिळायलाच हवी. चांगला बॉल, चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर चालला सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गुडलन स्पॉटवरनं एक्स्ट्रा माऊस आपल्याला मिळताना पाहायला मिळाला. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आल्यानंतर स्कोर वेगानं फ्लाय झाला होता 14 या आकड्यावरती. त्यानंतर एक सिंगल ऍड झाली 15 आणि त्यानंतर आला डॉट बॉल. 4 ओव्हरचा हा सामना आपण पाहताय. शफल झाले होते, बॅटनपॅडमधनं खेळायचं जरूर होतं, फॉलो केलं होतं बॅटरला, तिकडे रेंजपासून दूर ठेवायचं होतं, लेंथवरचं कंट्रोल तिकडे निघून गेलं, लाईन देखील खराब होती आणि अंपायरचा इशारा येतोय या ठिकाणी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. धावफलक 16 या आकड्यावरती. टीमची टोटल सिंगल डबल्सनं पुढे अगदी जाती है. बॉल तैयार बॉलिंग मार्क वर. हाफ ट्रैकर आता भरपूर लांब टाकला है. कसा सोडेल फलंदाज. फाइन लेग आउट फील्ड फास्ट प्रयत्न करतात फील्डर. बॉल चलला मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 4. अजून एक वेगवान तेज सरार बॉल. षटकार चौकार देखील आला, सिंगल देखील आलेत. हे षटक तसं चांगलं राहिला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनानं. 12 रन्सच्या ठिकाणी आलेत या ओव्हरच्या दरम्यान आणि धावफलक स्कोरकार्डवरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 21 स्कोरकार्डवरती लागलात. 2 षटकांचा खेळ संपला, 21 धावफलकावरती आहेत. एका बाजूला बदलापुरातनं संघ खेळतो मैदानावरती श्री गणेश मानकिवली. बदलापूरचं क्रिकेट सध्या फार वेगानं प्रगती करत आहे. फार मोठ्या मोठ्या स्पर्धा बदलापूरच्या क्रिकेटनं दिल्यात. हिंदुहृदय सम्राट चषक ही बदलापूरच्या क्रिकेट स्पर्धांची ओळख आहे आणि अलीकडच्या काळात ज्या स्पर्धेनं पूर्ण महाराष्ट्रच नाही भारतभर आज बदलापूरचं नाव कोरलंय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक त्याच विभागानं दिलं आणि त्याच विभागातील आज संघ सध्या मैदानावरती खेळतो बदलापुरातनं. ग्रामीण क्रिकेट संघटना देखील भरपूर सुंदर काम करत असते श्रीधर काका धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली. बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटना संलग्न वांगणी आणि प्रचंड प्रेम नेहमीच बदलापूर देत असत. एक समालोचक म्हणून टीमची टोटल 2 षटकांमध्ये 21 12 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. येत्या 12 बॉलमध्ये रन्स किती येणार? 20 22 23 24 25 येऊ शकतात कारण सध्या सलामीची जोडी मैदानावरती खेळतीय. रिद्देशला बॉलिंग ट्रॅकवर स्वागत धूम धडाक्यात झालाय. का फटका सजवला रिद्देशच्या विरुद्ध. चालला बॉल डीप बॅक पॉइंटला. स्क्वेअर ड्राईव्ह स्क्वेअर कट मिळतील धावा 4. जनुमा निजेचे कॅप्टन टॉससाठी या खाडीचे कॅप्टन इकडे उपस्थित आहेत. आज खाडीचे कॅप्टन रोहित मात्रात रोनित. चला या टॉस साठी निजेचे कॅप्टन आपण टॉस करतो या व्यासपीठावरती. नाणेफेकीचा कौल केला जाईल. हरिचंद्र ठाकूर आपल्या सोबत उपस्थित आहेत सोनापाडावरनं आणि त्यांच्या शुभास
आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. भरपूर वेळ झाला. आवर्जून काका व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सोनापाडा म्हटलं की नेहमी दिग्गज व्यक्तिमत्व या गावाच्या क्रिकेटला योगदान देत असतात. फटका चालला मिडविकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाफ अँड फुल हिट मॅन रोहित शर्मा स्टाईल हा षटकार येतो हेमंतच्या बॅटमधून. हेमंतचं पूल, हेमंतचं इनसाईड आउट हे ऑलवेज पाहण्याजोगे असतात. आणि आज त्यानं मैदानावरती एक चांगली बॅटिंग सध्या दाखवली आहे. धाव फलक 32 जाऊन पोहोचलाय. सोनापाडा संघ सध्या इनॅक्शन आहे. आपण नेहमीच म्हणतो मुकेशदा पाटील, नरेशदा ठाकूर, जयशदा पाटील असतील, परिषद भंडारी असतील, या सगळ्यांचं मोठं योगदान असतं या गावाच्या सामाजिक विकास क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, बॅटची बाहेरशी कडा, बॉल शॉर्ट थर्ड मॅनला तिकडे स्टॉप केला जाईल. चला निजेचे कॅप्टन या, मान्यवर सज्जत, खाडीचे कॅप्टन सज्जत. पुढचा सामना 5 षटकांचा होईल, कारण ती पहिल्या फेरीतली मॅच आहे. केतन प्लीज थोडं लवकर या टॉससाठी. धावफलक स्कोर कार्ड वर 33 शफल झाले. पुन्हा एकदा पाठवल्या ऑन साइडला. पहिल्याच टप्प्यावरती बॉल चालला मैदानाच्या बाहेर. मेतील धावा 4, महागड राहिला, भरपूर महागड राहिला षटक. या ठिकाणी गोलंदाज रिद्धेश पाटीलचं 1 षटकार 2 चौकार आलेत, 2 सिंगल आलेत आणि धावफलक 37 या आकड्यावरती या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. अंतिम बॉल ओव्हर नंबर 3 मधील हा फटका देखील चांगला आहे. मग तर विकेटची संधी ती देखील तितकीच मोठी आहे. दूर राहिला क्षेत्ररक्षकापासून. बॉल उचलून थ्रो केला जाईल आणि थ्रो माहिती आहे लांब. लगेच कॉल झाला या ठिकाणी की आपण थर्ड ट्राय करूयात. आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. षटक संपलं मैदानावरती 3 आणि 3 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळतात. 40 का बॅटिंग केली. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. प्लस साठी 12th मॅन जाईल. तीन षटक झाली आहेत. धावफलकावरती 10:40 आहेत. साऱ्या जगात भारी 19 फेब्रुवारी आज छत्रपती शिवरायांची जयंती. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तर म्हटलं जातं जंगलातील मजबूत लकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. आणि ज्यांना मुघलांना सळो की पळो करून सोडलं आणि आईच्या स्वप्नातलं स्वराज्य उभारलं त्याला जिजाऊचा भाग छत्रपती शिवबा म्हणतात. छत्रपती शिवरायांच्यांनी त्रिवार मानाचा मुजरा, हिंदवी स्वराज्य आणि या जगातील पहिलं आरमार ज्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलं. अनेक सारा इतिहास ज्या नावानं तयार केला आणि त्या नावामुळे आज इतिहास आणि आपण सगळं काही होत, ते म्हणजेच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅकवरती आला गोलंदाज प्रथम. फार महत्वाचं आहे षटक. जर इकडे 10 ते 12 रन्स आले थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं या क्लायमेटला. आणि या मैदानाचा इतिहास, रात्रीच्या क्लायमेटमध्ये चेस करणं ऑलवेज डिफिकल्ट आणि हार्ड जातं. पहिल्या इनिंगमध्ये स्कोर बनतो, एकदा का रात्रीचे 1 वाजून गेले आणि ते सध्या तेच आहे. फर्स्ट इनिंगमध्ये स्कोर ऑन, 44 जाऊन धावफलक या ठिकाणी पोहोचला. 44 ऑन द बूट. का बॅटिंग सुरू आहे. पहिल्या विकेटसाठी आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी भागीदारी, त्यामुळे एकदा टाळा जरूर व्हायला हवा. फलंदाज हेमंत आणि त्या सोबतीनं कुमार मैदानावरती बॅटिंग करतोय. ग्रेट बॅटिंग. समोर एक कलांडुंबोलीतील बलाढ्य संघ सोनापाडा. हा फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. अंपायरचा इशारा हा बीमर आहे. 1+1 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि नेक्स्ट बॉल फ्री देखील. धावफलक 2 पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 46-46. इतका वेगात आला होता बीमर की बॅट देखील हातातून स्कीड झाली होती. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण पाहिलं फलंदाज कुमारला. आता स्ट्रायकर एंडला हेमंत येऊन पोहोचला. धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला स्टेजला आहे श्री गणेश मानकिवली. स्कोर जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. आणि अजूनही पहिल्या षटकातील अगदी आपण पाहिलं ना, अमरचं अतिशय सुंदर राहिलं होतं. पावर प्लेमध्ये फक्त 10 आल्या होत्या, 8, त्यानंतर आल्या 13, त्यानंतर 19.
बटन पैड मध्य होता यॉर्कर खोदून काढला एक्स्ट्रा कवरला ड्राइव केला डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहे पहिली सिंगल विघात कंप्लीट झाली आहे त्यामुळे सेकंडचा कॉल आणि दोन धावा अजून आड होतील आणि दोन धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचलाय टीमची टोटल 48 धावा धावफलकावर अजूनही या ओव्हर्स मधील बॉल शिल्लक आहेत मैदानावरती चार पहिल्या डावातील चार षटकांची मॅच 48 धावा इतन ज्या काही येतील ना त्या थोडं दबाव टाकू शकतात टीम मानकिवली या ठिकाणी सोनापाडा वरती श्री गणेश मानकिवली वर्सेस गावदेवी आरएम सोनापाडा शफल होऊन ऑन साइड ला वॉन शॉट नटरा स्टाइल फलंदाज हेमंतच्या बॅट मधून हा आला षटकार म्हणून तर आपण म्हणालो की हा खेळाडू बॉलच्या मेरिट नुसारच खेळणार तुम्ही त्याला जिथे टाकणार तिकडेच तो स्कोर बनवणार त्याला माहिती आहे मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात रन्स आहेत आणि बॉलच्या मेरिट नुसार खेळणं ऑलवेज इम्पॉर्टंट आणि ते तुम्हाला रन्स देखील देतं आणि धावफलकावरती अर्धशतकीय भागीदारी 54 धावा आज आम्ही रेकॉर्ड मोडण्यासाठी आलोय हे सांगत असताना श्री गणेश मानकिवली तीच टीम आहे ज्यांनी टायगर नाईट मध्ये खेळताना अगदी 90 पेक्षा जास्त धावा चार ओव्हर मध्ये सेट केलं होतं अर्धशतक आलं होतं पंकज भोलेच्या बॅट मधन धावफलक सहाने पुढे चाललाय 54 धावा धावफलकावर अजूनही तीन बॉलचे खेळ या ठिकाणी शिल्लक आहे बट समोर देखील आहे अमर ठाकूर योगेश पाटील अमोल पाटील श्रीधर सिद्धेश चांगली बॅटिंग लाईनअप या टीमकडे देखील त्यामुळे रन्स चेस करण्याची क्षमता गावदेवी आरएम इलेव्हन सोनापाडा देखील ठेवतो त्यामुळे चांगल्या सामन्याची अशा अपेक्षा इकडे प्रत्येकाला लागली बॉल तयार बॉलिंग मार्कवर इथे अपील हलकस जरूर झालं नो बॅट अँड बॉल इन्वॉल्व बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती बीमर साठी फक्त तुमच्याकडे डीआरएस आहे प्रत्येक इनिंग मध्ये एक स्वप्नीलचा आगमन झाला पुन्हा एकदा आज त्याच्याच खांद्यावरती जिम्मेदारी आहे स्काय इलेव्हन वाकांची ऑन साइड ला फटका चालला डीप मोड विकेट ला बाउंड्री लाईनच्या बाहेर वॉड बॅटिंग वॉड शो मानकिवली थांबायला तयार नाही आणि अंपायरचा इशारा नो बॉल आणि बॉल या ठिकाणी षटक थांबवल दोन बीमर आलेत या ओव्हर्स मध्ये आणि हा षटकार स्कोर 6 फ्लाय झाला टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 61 आणि नो बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा आली होती अशा 7 धावा स्कोर कार्ड वरती जोडले गेलेत 61 आणि पुढचा बॉल फ्री हिट आणि अजूनही या षटकातील टोटल ऑफिशियल लीगल बॉल शिल्लक आहेत 2 मोठं लक्ष लावलं टीम मानकिवली ना बदलापुराला आज एक विजयाची गोड भेट द्यायची आहे हे सांगत असताना टीम मानकिवली नंदू शेट कराळे देखील मॅच ऑनलाईन एन्जॉय करतात त्यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट टीम श्री गणेश मानकिवलीला अंतिम दोन बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे नेहमीच आम्ही बदलापुरामध्ये जेव्हा जेव्हा येतो भरभरून प्रेम देतात आम्हाला आवाज मानकिवलीचा राहुल चव्हाण यांचा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे मित्रा या भी फटका मिस टायमिंग आहे बॉल हवा था डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे फ्रीडचा बॉल सिंगल कंप्लीट आहे सेकंडचा कॉल थ्रो येतो डेंजर एंड ला आणि त्याच वेगानं दोन धावा त्या देखील पूर्ण झाल्यात तर फलक दोन ने पुढे जात आहे 63 मागचा षटक रिद्धेशचा भरपूर महागडा राहिला या ओव्हर्स मध्ये रन्स थांबायचं नाव घेत नाहीयेत महागडे षटक राहिला प्रथमचा आणि आता करण ते फिनिश करण्यासाठी आला करण एक चांगला बॉलर आहे त्याचा टप्पा तो कधी सोडत नाही कंट्रोल बॉलिंग मध्ये त्याचं नेहमी चांगलं असतं फटका लाजवाब डान्सिंग डाऊन द ट्रॅक इन साइड आउट एक्स्ट्रा कवरला बॉल मैदानाच्या बाहेर का बॅटिंग केली आहे नॉट आउट मैदानावरती चार षटकांमध्ये धावा उभारण्यात आलेत आपण पाहताय श्री गणेश मानकिवलीच्या माध्यमातून 67 एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या जोडीसाठी आणि का बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये 14 चेंडू 39 हेमंतच्या बॅट मधनं आणि 12 बॉल मध्ये कुमारनं या ठिकाणी बनवले 23 धावा 2 नो बॉल बीमर या ओव्हर्स मध्ये टाकण्यात आला तर महेश षटक भरपूर लांब गेला आणि मोठं षटक राहिलं या मॅच मध्ये 68 धावेचं मोठं लक्ष चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करतोय आपले सोनापाड्याचे हरिचंद्र ठाकूर आपल्या सोबत आहेत आणि काकांच्या शुभास या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल कॉईन आपण स्पिन करणार आहोत जरूर 5 षटकांची मॅच आधी विकेट नंतर टॉस आणि त्या सोबतीनं आपण पाहणार आहोत बॉल कधी हरवला शेवटपर्यंत नवा बॉल दिला जाईल दोन्ही कॅप्टन्स इकडे उपस्थित आहेत चला आपण टॉस करूयात सध्या आता कॅमेरामॅन नितेश आपल्या सोबत जॉईन होतील
टॉस तिकडे केला जातो. मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात बदलाव आणि आवाज आपल्यासमोर पुढच्या मॅचमध्ये येईल. आपण कंटिन्यू करू ही मॅच. आमचे दोन्ही समालोचक सध्या आराम घेत आहेत. निजेनं टॉस जिंकला, बॉलिंग घेतली. सलामीची जोडी मैदानावरती होतीये दाखल. योगेश पाटील त्याच्या सोबतीनं अमोल पाटील मैदानावरती आला. सोनापाडा टार्गेट चेस करायचं 68 धावेचं. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. जिंकला जहनुमा निज संघानं. निर्णय त्यांनी घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि इन्व्हाइट केलेला टीम गावदेवी खाडीला बॅटिंग करण्यासाठी. योगेश पाटील ऑन स्ट्राईक आणि त्याच्या सोबतीनं आला अमोल पाटील. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे राज. अंपायरला ग्रीन सिग्नल. 24 चेंडू 68 धावा. मॅच ऑन. लक्ष मोठं, सोनापाडा नाव मोठं. पहिलाच बॉल वरती सुरुवात झाली आहे चौकारानं आणि 4 धावेनं आगाज करतो मैदानावरती. सोनारपाड्याचा सुपरस्टार, सोनारपाड्याचा ब्रँड योगेश पाटील त्याचं नाव. बॉल वरती आला चौकार. चौकारानं झालं स्वागत. दिले प्रतिउत्तर टीट फॉर टॅट. अजून एक मोठा फटका ऑन साइडला फिरवलाय, पाठवलाय बॉल डीप मिड विकेटला मैदानाच्या बाहेर. टार्गेट जितकं मोठं योगेश पाटीलचा संघर्ष तितका तगडा. म्हणून म्हटलं जाताना जितना कठीण आपका संघर्ष होगा जीत भी आपकी उतनी शानदार होगी. आणि या षटकारण स्कोर डबल डिजिट मध्ये जातोय. हल्ला बॉल सुरू केलाय राजवरती. आधी चौकार लॉंग ऑनला, आता षटकार मिड विकेटला. दोन चांगले फटके आणि चर्चा टीम मीटिंग करण्यास भाग पडलाय.
खार्डी म्हणाला आज फायनल खेळून आलो आणि आता इकडे पहिली मॅच, आज डबल पॉकेट धमाका, वन मोर बिग हिट, आता देखील रन्स मिळतील चार. थांबायचं नाव घेत नाही आहे, पावर प्ले ऑन आणि फटकेबाजी सुरूच, शो सुरू झालाय आज नागुमरेश्वर क्रीडा नगरी येथे. आणि शो आपण पाहता योगेश पाडलच्या नावाचा, क्या बॅटिंग केली मागच्या मॅचमध्ये देखील, 65 टार्गेट चेस करायचं होतं, 2 ओव्हर 31 ची गरज होती आणि क्या बॅटिंग केली होती योगेश पाटील नफलातून. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर आहे, 2 चेंडू 6 ची गरज असताना षटकार ठोकून टीमला त्याने इथपर्यंत आणलं. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट, शॉट ऑफ द नाईट, क्वालिटी क्वालिटी बॅटिंग सुरू आहे. एक षटकार त्या सोबतीने आपण पाहताय, चौकार आले, 3 धावा झालेत मागच्या 4 बॉलमध्ये, 18-68 तर लक्ष नक्कीच मोठं आहे, बट सध्या पॉवर प्लेमध्ये तडाखेबंद बॅटिंग सुरू आहे. स्वर्गीय गोविंद रघुनाथ गायकर यांच्या स्मरणार्थ श्री अन्वित इंटरनेट यांच्या माध्यमातून आपल्याला पिंटू गायकर यांच्याकडनं इंटरनेट प्रोव्हाइड करण्यात आला, त्यांचं देखील विशेष आभार. 18 धावा धावफलकावर चर्चा होती आहे, चर्चा होती आहे आता कसं थांबवलं जावं मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी योगेश पाटील नावाचं वादळ, आय लाईक वॉर बिकॉज आय एम वॉरियर. इथे लाईन चांगली, अपील, फलंदाज बाद, ओ यू टी आउट, बिग विकेट डाउन, 4 बॉल 3 चौकार 1 षटकार आणि तदनंतर कम बॅक स्टोरी खतरनाक. विकेट मिळाली या मॅच मधली गोल्डन विकेट गोलंदाज राजला, फलंदाज बाद योगेश पाटील बॅक टू द आउट. धाव फलकावर धावा 18 आणि तदनंतर योगेश पाटीलची विकेट, तरी देखील मनकिवली म्हणेल यस दिस इज गुड कम बॅक. 19 बॉल अजूनही 50 धावेचं मोठं लक्ष. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय अनिकेत इन ॲट नंबर 3, चांगली बॅटिंग करत होते योगेश पाटील, का सुरुवात केली होती धुआधार आणि ते वादळ मैदानावरती शांत केलं. एक चांगला बॉल मिडल स्टिकला पडला, विकेट हिट होता, अंपायर्सनं फिंगर अप केलं, ओईटी आउट. आणि विकेट जाते त्या ठिकाणी बालट्याची, जी प्राइज विकेट होती, ऑलवेज या विकेटची व्हॅल्यू कल्याण डोंबिवलीकरांना माहिती आहे. पाहिजे कोणता फलंदाज आता मैदानामध्ये जिम्मेदारी स्वीकारतोय आणि स्वीकारावीच लागेल, इथनं अजूनही 50 मोठा पल्ला पार करायचा आहे. बॉलिंग ऑर्डर ज्यावेळी तुमची कोलाब होतं ना, त्यावेळी हे सगळं चित्र पाहायला मिळतं. इतका ड्रीम स्टार्ट मिळून देखील अजूनही दबाव सोनापाडा टीम वरती, या पाहूयात कशा प्रकारे सावरला जाईल. शफल झाले ऑन साइडला 360 स्टाईल, पहिल्या टप्प्यावरती बॉल चालला डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला, मैदानाच्या बाहेर आला चौकार आणि पहिलं षटक मैदानावरती संपलंय. 22 धावा धावफलकावरती आहेत, 68 लक्ष आणि अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 46 धावेची गरज आहे. 18 चेंडू 46 धावा, आता सरासरी 15.33 वरती आली आहे, जी मागचे काळ 17 वरती आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्या सरासरीला खाली आणल्या. पहिल्या षटकामध्ये 22 धावा कुठलेत आणि गेम चेंजर अमोल पाटील विकेटवरती उभा आहे. अजूनही सिद्धेश अमर यासारख्या चांगल्या फिनिशर्स येणं मैदानावरती बाकी आहे, श्रीधर म्हात्रेचं येणं बाकी आहे. बॅटिंग ऑर्डर फार मोठी आहे सोनापाडा टीमकडे, 1 2 3 4 5 6 विकेट्सनं इकडे तुमचं काम चालत नाही, इकडे तुम्हाला बॅटिंग ऑर्डर फिनिश करायचे, जवळजवळ तुम्हाला 8 विकेट्स काढाव्या लागतील. ओव्हर नंबर सुरू होते मैदानावरती, 2 बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज हेमंत, का बॅटिंग केली हेमंतनं 34 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. कोणत्या 68 धावेचं लक्ष, 67 धावेची भागीदारी पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली. हा एक मोठा रेकॉर्ड राहणार आहे श्री गणेश मानकिवलीच्या नावावरती, फर्स्ट विकेट पार्टनरशिप वकन ट्रॉफी गजानन स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आयोजित, हे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. रुपेश भोईर, संदेश भोईर, अतुल भोईर, ऋषी भोईर, राहुल म्हात्रे, विकी घोण आणि गजानन स्पोर्ट्स टीम त्यांच्या माध्यमातून हे आयोजन या ठिकाणी साकारण्यात आलं. पहिल्याच बॉलवरती फटका चालला डीप मध्ये लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, बनून राहतील प्रेक्षक, त्यांना टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषा पार चाललाय आणि हा आला षटकाराचा सोनारपाडा ब्रँड 6 धावा.
सोशल मीडिया स्टार विपुल म्हात्रेचं आगमन झालंय. स्मित प्रीत भोईर काय टीम आहे, नन्हे नन्हे पांडवा. आज करण काका नव्हते टीम मध्ये आय थिंक. सुजल गायकर कुठं आहे? सुजल गायकर पण होते आज आयकॉन. सोळा ड्रेस होता ना आज. हरेश भोईर जिओ कंपनीचे ऑफिशियल पार्टनर आहेत, ठाणे जिल्हा हेड. मागचा नो बॉल आणि वन प्लस वन अशा दोन धावा ऍड केल्या जातील. धावफलक स्कोरकार्ड वरती पुढे जाते 3-0 30 या आकड्यावरती. टार्गेट मैदानावरती 68 चा अजून 38 चा प्रवास बाकी आहे. राऊंड विकेट आले, जोरात टाकला, स्विच हिट खेळलेत, चालला बॉल थर्ड मारला, सीमारेषा बाहेर. काय बॅटिंग करतोय सोनापाडा संघ. एका बाजूला आपण पाहिलं योगेशला, त्याची विकेट गेली. अनिकेतला अमोल त्याच्या सोबतीनं आणि धुवाधार फलंदाजी सुरूच आहे. थांबायचं नाव घेतच नाहीयेत कोणतेही फलंदाज आणि तुटून पडले सध्या बॉलिंग करणाऱ्या मानकिवलीच्या बॉलर्स वरती. जय भुईर भी थे आज. सुजल समीर गायकर ही सगळी टीम बनवली ना. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीय 34 34 धावा धावफलकावर. चार बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि अर्धा सामना खुला केलाय सोनापाडा टीम ना. तुफानी बॅटिंग सुरू आहे. अनिकेत शफल झाले होते, फॉलो केले होते जरूर, रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा तो त्या ठिकाणी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरकार्ड वरती जोडली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय 33 या आकड्यावरती. 35 या आकड्यावरती 35 लॉस ऑफ वन. 35 ला एक बाद, अजूनही 33 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. आपण पाहता येत ना 16 चेंडू 33 जावा. यावेळी देखील फटका स्विच हिटचा सहजच काढला. क्रिकेट किती इझी आहे माझ्यासाठी हे सांगत असताना अनिकेत 360 बॅटिंग तो करतोय. पहिला चौकार मारला त्यानं डीप बॅकवर्ड स्कोअर लेखला. दोन चौकार त्यानं मारले थर्ड मॅनला स्विच हिट दाखवत असताना. आता फिल्डिंग मध्ये चेंजेस आणले जातात. आता एक त्याच्यासाठी थर्ड मॅन डीप बॅकवर्ड पॉइंट अगदी सेट करण्यात येतोय. चला आता एक डीप बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅन सर्कलच्या आत समोर एक डीप मध्ये आपण पाहता लॉंग ऑफ आणि ऑन साईडला 3 आहेत. लॉंग ऑन मिड विकेट आणि स्कोअर लेग. स्कोअर लेग आता थोडासा सरकतोय. शॉर्ट थर्ड मॅन होता त्याला आता आणलं या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला. एक डीप थर्ड मॅन समोर लॉंग ऑफ ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट स्कोअर लेग. एक सिंगल इकडे जोडली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे फ्लॅ होतोय. धावफलक एकने पुढे जातोय. मागच्या चार बॉलमध्ये अनिकेत बॅटिंग करतो 13 रन्स वरती. एक सिंगल आहे, सलग 3 बॉल 3 चौकार आहेत. धावफलक 40 वरती पोहोचलाय. अजूनही 28 ची गरज आहे. का स्टार्ट केलाय, का स्टार्ट केलाय. 68 टार्गेट मिळालं. प्रत्येकाला वाटलं की आता उलटफेर करतोय मैदानावरती मानकिवलीचा संघ. बट आपली क्वालिटी आपली गुणवत्ता जपत असताना मैदानावरती क्रिकेट दाखवलं. आता बंद सोनापाडा टीम ना. चांगला चेंडू आहे, बॅटची कडा घेऊन बॉल मागे चालला. डीप मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पंकज भोले एक सिंगल मेल. एका सिंगलला स्कोर पुढे जातोय 41 च्या आकड्यावरती. 13 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. पंकज पाटील आलेत या मंचावरती. स्वागत आहे मित्र आपलं. 13 बॉल 27 धावा. तर जितेश भोईर यांनी एंट्री थोडी घाईघाईत केली. खरं तर तुमची ग्रँड एंट्री होती आज फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. त्यांचा एक होल्डिंग वरती सुंदर फोटो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल. ऋषी आहेत, जीत आहे, जितेश भोईर आहेत, मोतीराम भोईर आहेत, प्रेम देवकर, केतन म्हात्रे हे सगळे आपल्या आयडल्स आहेत. रनआउटच्या स्वरूपात इकडे विकेट झाले आणि फलंदाज बाद होतात. अनिकेत जे चांगली बॅटिंग करत होतं आणि ते आता रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. धक्का लागला मैदानावरती सोनापाडाला हा दुसरा.
बॅटिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज प्रशांत माचित नजुनी ऑन, दोन षटकांचा खेळ झाला. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहता 41 12 चेंडू 27 धावाची गरज, 12 बॉल 27 धावा. मॅच स्टील ऑन, दोन्ही संघांना समान संधी आहे. का स्टार्ट केला मैदानावरती, 2 ओव्हर 20.50 या सरासरीनं 41 केलं सोनापडा टीमनं. धुवाधार बॅटिंग सुरू आहे. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, नशीब बदलो न बदलो पण वळ नक्की बदलतं. टप्पा पडला, कमी गतीनं टाकला ऑब्रेक राठी बाटासाठी, बीट केलं तिकडे फलंदाज अमर ठाकूरला. समीकरण बदलणार आहे. 11 चेंडू 27 धावा, 4 ओव्हर 68 धावेचं एक मोठं लक्ष या क्लायमेटला. जर चेस झालं नक्कीच एक ऐतिहासिक बॅटिंग सुरू असेल, ऐतिहासिक टार्गेट चेस केलं जाईल. अजून एक सुंदर बॉल हा देखील चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. लगातार असे 2 कमी गतीनं टाकलेत आणि तिकडे फसवलंय, बीट केलंय आणि सामना पुन्हा एकदा टर्न केला जातोय. यासाठीच तर ओळखलं जातं गोलंदाजी करताना नेहमीच प्रशांतला, जो स्वतः एक अतिशय चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे टीमचा. विथ द बॅट विथ द बॉल नेहमीच चांगलं क्रिकेट तो खेळतो. अजून एक सलगचा तिसरा निर्धावा, 9 चेंडू 27 धावा, 9 बॉल 27, 12 बॉल 27 ची गरज आणि समीकरण क्षणात बदललंय. 9 चेंडू आणि आता 27 करायच्यात. अनिकेतचं रनआउट होणं आणि अमर ठाकूरच्या बॅटिंग मध्ये अगदी 3 डॉट आणि आता चौथ्याचा ट्राय रनआउटच्या स्वरूपात. आता इकडे विकेट जाईल, फलंदाज बाद होतील अमर ठाकूर. मग आता मॅच मध्ये शिकंजा कसलाय तो म्हणजे आपण पाहताय टीम श्रीगणेश मानकिवलीनं, कारण गोलंदाजी काय सुंदर केली आहे प्रशांतनं. कमबॅक अप्रतिम केलाय, 2 ओव्हर 41 खर्च झाल्यानंतर प्रशांतची गोलंदाजी देखील सांगती आहे. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पडता है, हार कर जीतने वाले को लोग ह्या बाजीगर कहते हैं. 8 बॉल 27 धावा, या 2 बॉल मध्ये कमीत कमी 8 धावा शोधाव्या लागतील. बॅटिंग करताना स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे अमोल पाटीलनं. या पाहूयात कशा प्रकारे सामना अमोल पुन्हा एकदा टर्न करतील का, कारण 12-27 ची गरज होती. जिकडे 41 12 बॉल मध्ये ऑलरेडी स्कोर कार्ड वरती तुम्ही लावलं, तिकडे मैदानावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा झालं पुनरागमन. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज गोलंदाज आपण पाहताय प्रशांत. आज प्रीत बिग बॅश खेळला, अजून काय पाहिजे, हे फ्युचर आहे येत्या काळामध्ये वाकण क्रिकेटचं. कार्लस ब्रॅटवॅट बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 8 आणि धावा बनवायच्या 27. फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे अमोल पाटीलच्या बॅट मधन. मुकाबला अभी खतम नाही हुआ मारा दोस्त, टायगर अभी जिंदा हे सांगत असताना अमोल पाटीलची बॅट समीकरण मैदानावरती उरलंय. 7 बॉल 21 धावा, क्या मॅच रंगती आहे. कधी सोनापाडा, कधी मानकिवली, कधी डोंबिवली, कधी बदलापूर, विजय क्रिकेटचा होतोय. कारण संघर्ष दोन्ही टीम अप्रतिम करतायत. क्वालिटी क्रिकेट काय असतं ते या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अफलातून रोमहर्षक हा सामना रंगतोय. वाकण ट्रॉफी 2024 काटा कीर लढत आपल्या समोर मैदानाशात. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वर. यानंतर पुढचा सामना टॉस झाला. जन्मा नेजेच्या विरुद्ध गावदेवी खार्डी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. नेजेला देखील अपकमिंग नाईट क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय सतीशदा पाटील प्रतिष्ठान. 7 चेंडू 21 धावा, कमी गतीनं टाकला होता बटन पॅड मध्ये होतं, बीट केलं आणि काय बॉलिंग केली आहे. 12 बॉल 27 ची गरज असताना फक्त 6 धावा खर्च केले प्रशांतनं आणि समीकरण मैदानावरती बदललंय. 6 चेंडू 21 धावाची गरज आहे, बट अजूनही मॅच ऑन. कारण मैदानावरती अमोल पाटील उभा, सिद्धेश उभा, ज्यानं मागच्या मॅच मध्ये टीम अडचणीत होती निर्णयाक्षरला लिहून षटकार मारला, सामन्यामध्ये इंटर केलं टीम गावदेवी आर एम एल मधून सोनापडाला. 6 बॉलचा खेळ शिल्लक, 21 धावाची गरज. वेळ जास्त जातो पंकज, प्लीज थोडं फास्ट घ्या. या पाहूयात शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. पेट्रोल भाईकडे दिलं जाईल कदाचित, वन ऑफ द डेंजरस बॉलर. सहा बॉल 21
सहा चेंडू एकविसावाची गरज आणि निर्णायक क्षणाला षटकार जरूर आला. मूळच्या बॅट मधनं जिथे 8-27 करायच्या होत्या त्यांना तर डॉट खेळ, तर मग थोडस दबाव पुन्हा एकदा आलाय. 70-30 सध्या मॅच मध्ये बॅटल पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला मानकिवली, एका बाजूला सोनापाडा, सिद्धेश ऑन स्ट्राईक अशा मॅचेस फिनिश करण्यासाठीच त्याला ओळखलं जातं. ऋतिक तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. रन आउट आणि बाद होत्या तिकडे. सिद्धेश अमोल मैदानावरती स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी उचलतोय. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहता मैदानावरती धावा करायच्यात. 21 नवीन फलंदाज थोड्याच वेळात मैदानावरती दाखल होईल. करण ठाकूर हा देखील एक चांगला खतरनाक फिनिशर आहे. बट सध्या मॅच इतकी स्ट्रॉंग झाली आहे श्री गणेश मानकिवलीच्या बाजूनं, जो कारनामा प्रशांतनं केला तो लाजवाब होता. 39वा बॅटिंग मध्ये हेमंतच्या बॅटमधून आल्या. 22वा बॅटिंग करताना कुमारच्या बॅटमधून आल्या. नॉट आउट 67 ची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. आणि ज्यावेळी 67 धावेची भागीदारी तुम्ही 4 ओव्हरच्या मॅच मध्ये करता, तुमच्यामध्ये क्रिकेट किती क्वालिटी आहे हे मैदानामध्ये तुम्ही सिद्ध करता. आणि स्वतःला प्रसिद्ध करायचे तर सिद्ध करणं तितकंच गरजेचं आहे. आणि ते काम करताना आज या मैदानावरती आपण पाहिलं. बोला तयार. टप्पा पडलाय गुडलेन स्पॉटच्या अगदी समोर. मग पडल्यानंतर जास्त फिरलाय बॉल आणि अंपायरचा इशारा येतो त्या ठिकाणी व्हाईट बॉल. 5 चेंडू 20 ची गरज आहे आणि कंपल्सरी 20 बनवावे लागतील, कारण बॅटिंग करताना कोणती विकेट गमावली नाही आहे श्री गणेश मानकिवलीनं. आणि सोनापाडानं आतापर्यंत विकेट गमावलेत मैदानावरती 4. त्याच्यामुळे तुम्हाला विकेटला धरून कंपल्सरी चेस करावा लागेल. यॉर्कर टाकला होता बॉल त्याला समोर, डीप मध्ये मिसफील्ड झाली आहे. मग आता बॅकअप स्वतःच लवकर करतील. तिकडे 2 धावा अजून ऍड होतील आणि 2 धावेच्या मदतीने समीकरण टर्न होणार आहे. जिंकण्यासाठी अजूनही 18 रन्स करायच्यात आणि त्यासाठी बॉल शिल्लक आहे 4 चेंडू 18 धावा करू शकतो. अमोल पाटीलने हे असं अनेक वेळा करून दाखवलंय. आज ती गरज आहे खरं तर मैदानावरती. चांगली बॅटिंग केली होती सुरुवातीला आपण पाहिलं. योगेश पाटीलनं 4 बॉलमध्ये 18 रन जमवले. ते जसे बाद झाले अनिकेत आले त्याच्या बॅटमधनं सलग 3 चौकार आले. अमोलच्या बॅटमधनं षटकार आला. म्हणजे सुरुवातीला 9 बॉलमध्ये मैदानावरती आपण धावा पाहिले होते 36. 2 ओव्हर 41 होते. त्यानंतर चांगली बॉलिंग प्रशांतनं केली. 6 धावा फक्त खर्च केला. 18 ची गरज आहे. बॉल हवाय तर क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूवरती आणि सिंगल कम्प्लीट आहे. सेकंडचा कॉल म्हणजे आता समीकरण मैदानावरती बाकी असणार आहे. 3 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. म्हणजे तीनही बॉल मैदानाच्या बाहेरच पाठवावे लागतील. 2 षटकारासाठी 1 चौकारासाठी 3 चेंडू 16. जर येत्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले तर मॅचची रंगत नक्की वाढल. सोनापाडाला सगळ्यात जास्त महागडं काय पडलं? टाकलेले बीमस, टाकलेले व्हाईट बॉल. प्रथमच्या षटकामध्ये तब्बल 27वा डेट ओव्हरमध्ये आला आणि त्यामुळेच अगदी आपण पाहिलं 68 एक मोठं लक्ष मिळालं. 3 चेंडू 16 ची गरज. फटका मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. टीपला तिकडे झेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतील का ही चर्चा अजूनही या मॅच मध्ये ऑन आहे. रनआउटचं अपील नो बॉल साठी कदाचित तिकडे अंपायर सोबत करण त्या ठिकाणी अपील करतात. बीमर साठी फक्त DRS आहे करण. अंपास कॉलला फक्त आहे जर अंपासला वाटलं तर. पण इथे अंपासचा फेअर बॉलचा इशारा आहे त्यामुळे चला कोणताही या ठिकाणी अंपास सोबत चर्चा. चला मॅच ऑन करायची आहे. ऑन फील्ड अंपासला वाटलं तर ते घेऊ शकतात. बट अंपास शोअर आहेत आपल्या डिसिजन वरती. चला गेम प्ले करायचं आहे. टीम सोनापाडा स्क्वेअर
फलंदाज रन आउट है काम पर, रन आउट साठी थर्ड अंपायर कैच आउट है सर, ओके सॉरी तिकडेच विकेट है, म्हणजे क्लीन विकेट मिळेल, अमोल बाद होतील, थोड़ी चर्चा सुरू होती ओवर स्टेप साठी, या एक्शन रिप्ले आपण पाहू यूटीसी लाइव च्या माध्यमातून, दूध का दूध पानी का पानी, दोन बॉल आणि 16 रन, दोन चेंडू 16 धावा, बॉल तैयार बॉलिंग ट्रैक वर, बैट ची लागली त्या ठिकाणी कडा, एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि एक सिंगल मेल, म्हणजे आता फक्त औपचारिकता बाकी आहे, एक बॉल आणि 15 धावेची गरज आहे, एक बॉल 15, बॉल तैयार बॉलिंग ट्रैक वर, इथे देखील बॉल सुपर्ब वेगात टाकला, विकेट मिळाली आणि जिंकला सामना मैदानावरती टीम श्री गणेश मानकिवली संघाना, त्यांचं कोरत आपण अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूयात, गावदेवी आरम 11 सोनापाडाला, सिद्धेश शेकहँड करा दोन्ही टीम्स, मैन ऑफ द मैच या सामन्याचा हेमंत 39 धावा 13 बॉल मध्ये त्याने बनवला आणि तो ठरला या सामन्याचा मैन ऑफ द मैच, 13 चेंडू 39 धावा बनवणारा हेमंत या सामन्याचा मैन ऑफ द मैच, अभिनंदन